हिंगोली येथील वन विभागाच्या एका कर्मचाऱ्याची वैद्यकीय अर्जित रजा आणि परावर्तित रजा मंजूर करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कार्यालयीन अधीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात ताब्यात घेतले अरुण पवार असे कार्यालयीन अधीक्षकाचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे हिंगोलीच्या वन विभाग कार्यालयामध्ये कार्यरत असलेले अरुण भाऊसाहेब पवार असे कार्यालयीन अधीक्षकाचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे कर्मचारी एका अपघातामुळे वैद्यकीय रजेवर गेले होते वैद्यकीय रजा अर्जित रजेमध्ये परावर्तित करण्याची विनंती त्यांनी केली होती त्यानंतर त्यानुसार त्यान। कार्यालयीन अधीक्षक अर्जुन पवार यांनी त्या कर्मचाऱ्याला तीस हजार रुपयांच्या लाचीची मागणी केली तडजोड अंती बावीस हजार रुपये देण्याचं ठरवण्यात आलं त्यापैकी पंधरा हजार रुपये आज देण्याचं ठरलं होतं या प्रकरणामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांनी हिंगोलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली यावरून उपअधीक्षक अनिल कटके पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर विनायक जाधव जमादार तानाजी मुंडे भगवान मंडली गजानन पवार राजेंद्र वर्णे राजाराम फुफाटे ज्ञानेश्वर लिंगे शिवाजी वाघ शेख अकबर यांच्या पथकाने वनविभागाच्या परिसरामध्ये रचला होता दरम्यान ठरलेल्या वेळेप्रमाणे आज दुपारी एक वाजता तक्रारदाराकडून पंधरा हजार रुपयांची लाच घेताना अरुण पवार यांना रंगे हात ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यांच्या घराच्या झडतीच्या प्रक्रियेमध्ये अजून काय निष्पन्न होते याकडे सर्वांचं लक्ष शेख एमसीएन न्यूज हिंगोली